इंजिनियर आहे आणि संजीवनी डेव्हलपरची त्यांची कंपनी आहे पुण्यामध्ये. पुणे महानगरपालिकेच्या क्रेडाय या संस्थेचे ते एन्व्हायरमेंटल सेलचे हेड आहेत आणि वेगवेगळ्या विषयावरती म्हणजे वाईल्ड लाईफ या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या विषयावरती वेगवेगळ्या न्यूज पेपर मधून असेल किंवा वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म मधून असेल ते अनेक वर्ष लिखाण करत आहेत आणि जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी तुम्ही बांधलेल्या बिल्डिंग बघितल्या तर त्या बिल्डिंग मध्ये सुद्धा वाईल्ड लाईफचे वेगवेगळे फोटोज लावलेले आहेत. आतापर्यंत त्यांनी वेगवेगळी जंगल पालखी अनुभव वेळोवेळी ते वेगवेगळ्या ब्लॉग मधून आपल्याशी शेअर करत असतात. त्याशिवाय त्यांचं सगळ्यात आवडतं जंगल कुठलं असं विचाराल तर ताडोबा हे त्यांचं सगळ्यात आवडतं जंगल आहे. पण तेवढ्यावरच नर आमच्या भारतातली बहुसंख्य जंगलं त्यांनी पालखी घातलेली आहेत आणि तिथे काम करणाऱ्या म्हणजे काना पेंच बांदरगड ताडोबा यासारख्या जंगलांमध्ये काम करणाऱ्या ग्रासरूट लेवलचे जे कर्मचारी असतील तर त्यांच्या त्या कर्मचाऱ्यांना मदत म्हणून उन्हाळ्या हिवाळ्यामध्ये घालण्यासाठी स्वेटर्स असतील किंवा ते जंगलामध्ये फिरण्यासाठी त्यांना सपोर्ट्स देणं असेल ते असे असे मदत मदतीचे काम ते गेली अनेक वर्ष संजीवनी डेव्हलपर त्या संस्थेमार्फत त्यांच्या संस्थेमार्फत करत आहेत असे आपले आत्ते वक्ते. त्यांचा आत्ता विषय ताडोबा त्यांचा आवड असं म्हणलं तसं ताडोबा त्यांचं अत्यंत आवडतं जंगल आहे. पण ताडोबाच्या कोर झोन मध्ये जेवढं जंगल आहे तेवढंच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त टुरिझम आत्ता ताडोबाच्या बफर या क्षेत्रामध्ये सुरू आहे. आता कोर झोन म्हणजे काय बफर झोन म्हणजे काय हे ते आता आपल्याला त्यांच्या व्याख्यानातून एक्सप्लेन करतीलच. पण ह्या बफर झोन मध्ये बाकीच्या जंगलांच्या आपण जर का कम्पेअर केलं बाकीच्या भारतातली जी काही जंगल आहेत त्यांच्याशी जर का कम्पेअर केलं तर ताडोबाच्या बफर जंगल मध्ये बफर झोन मध्ये जे काही टुरिझम आतापर्यंत वाढलेलं आहे ते कसं वाढलं याची पूर्ण सक्सेस स्टोरी आज ते आपल्याशी शेअर करणार आहेत. तर मी संजय सरांना विनंती करतो आणि वहिनी साहेबांच्या परवानगीने त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या व्याख्यानाला सुरुवात करावी. संजय दादा ओव्हर टू यू. ओके ओंकार सुनेत्रा वहिनी अनुज आणि सगळेजण फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू व्हेरी मच. तू पेशाने सिव्हिल इंजिनियर आहे सांगितलं ऍट द सेम टाइम मी बिल्डर पण आहे. बऱ्याच लोकांना आता जरा पुण्यातल्या लोकांना माहिती झालं की संजय बिल्डर पण आहे आणि हे सगळं करतो. पण जेव्हा मी एक साधारणतः 10-15 वर्षापूर्वी या सगळ्याला सुरुवात केली होती तेव्हा बऱ्याच लोकांना मला एखाद्या वाईल्ड लाईफच्या प्लॅटफॉर्मवर किंवा एखाद्या एन्व्हायरमेंटच्या प्लॅटफॉर्मवर बघून किंवा प्रेझेंटेशन करताना बघून त्यांच्या चेहऱ्यावर असे भाव यायचे की गुटखाबंदी आंदोलनात गुटखा किंग सामील कसा झाला. सो आय थिंक बराच वेळ बराच टाइम आता गेलेला आहे. टाइम्स आर चेंजिंग. आय एम फॉर्च्युनेट की मी माझ्या अकॅडमिक्स जे एन्व्हायरमेंट मध्ये माझं स्पेशल होतं सिव्हिल इंजिनियर नंतर त्याचा फक्त बिल्डिंग बांधायलाच नाही तर थोडंफार वाईल्ड लाईफ संदर्भी वनासंदर्भी जागृती करायला वापर करू शकलो. आणि लेट मी टेल यू की मी हे जे काय आज सांगणार आहे ह्यात माझ्यापेक्षा काही अधिकारी या विषयावरचे आहेत. म्हणजे अधिकारी मी फक्त सरकारी नोकरी या विषयाने म्हणत नाही आहे. अधिकारी खरोखर नॉलेजनी एक्सपिरियन्सनी जंगलात ज्यांनी ऍक्च्युअल अनुभव घेतलाय आणि सगळ्यात जे लोक ऍक्च्युअली तिथे ताडोबा किंवा या सगळ्या वनांच्या भोवती राहतात ते खरे या वर्षे नॉलेजचे अधिकारी आहेत. म्हणजे कारण त्यांचा जन्म तिथे झालेला असतो त्यांचं कनेक्शन त्या जंगलाशी असतं. आपण थोडंफार जाऊन येऊन जे काय नॉलेज मिळवतो त्यातनं आपण हे सगळं शेअर करू शकतो. मी म्हणतो तेच आपलं नशीब आहे की हे सगळं आपल्याला बघायला मिळालं. आणि अनलेस अँड अंटिल आपण काय वाचवायचं आहे ते बघितल्याशिवाय कळणं शक्य नाही आहे. म्हणजे मी नेहमी सांगतो की ताडोबा काय किंवा कुठलंही जंगल ताडोबा मला जास्त आवडतं कारण मी मूळचं नागपूरचं आहे माझ्या घराच्या जवळ आहे. माझं लहानपण मेळघाट आणि विदर्भातल्या बऱ्याचशा जंगल बघण्यात गेलेलं आहे त्यामुळे ती जी आवड निर्माण झाली त्यातनं हे जे काय थोडंफार मी करू शकलो. आणि आय थिंक इट्स माय पेबॅक टू माय एरिया इन अ वे. पण एखाद्याला पुण्यात बसून मेळघाट ताडोबा पेंच काना हे सगळं समजावून सांगणं हे एखाद्याला इथे बसून नायगरा फॉल किंवा डिस्नीलँड किंवा ताजमहाल हा घरात बसून पहा किंवा अनुभव असं म्हणण्यासारखं आहे. त्यासाठी प्रत्येकाने एकदा जंगलामध्ये जायला पाहिजे. प्रत्येकाने एकदा जंगलाचा अनुभव स्वतः घ्यायला पाहिजे. त्यानंतर आपल्याला समजू शकतं की काय जबाबदारी आपल्यावर आहे आणि तिथली अडचणी काय आहेत. सी
आपल्या या प्लॅटफॉर्मवर किरण पुरंदरे सरांसारखे लोक येऊन गेले आहेत ज्यांनी वर्ष वर्ष जंगलात काढलेले आहेत. त्याच्या बरोबरीने काही फॉरेस्ट गार्ड आहेत, काही फॉरेस्टचे अधिकारी आहेत, गाईड्स आहेत, तिथले लोकल लोक आहेत ज्यांचा जन्म तिथे जातो. चार दिवस वाघ बघायला जंगलात जाणं गोष्ट वेगळी आहे, मजा करून येणं आणि वाघाचे फोटो फेसबुकवर आणि इन्स्टावर शेअर करणं, पण 365 दिवस आणि जन्मभर वर्षाचे तिथे काढणं हे अवघड आहे. आणि थोडंफार आपण लोकांनी त्याला हातभार लावला तर त्यांचं जगणं आपण कम्फर्टेबल करू शकतो तिथल्या लोकांचं, आणि तरच वाघ वाचू शकतात. हे जसं जसं मी जितक्या वेळा तिथे व्हिजिट करत गेलो तितक्या वेळा लक्षात यायला लागलं, आणि त्यानंतर थोडंफार इंजिनिअरिंगचं नॉलेज आणि थोडंफार आपल्या इथले कनेक्शन्स वापरून जे काय मिळालं ते मी या प्लॅटफॉर्मवर शेअर करतोय. आणि त्याबद्दल मी सुनेत्रा वनींचा आणि अनुजचा आणि ओंकार आणि तुमच्या सगळ्या टीमचा खरोखर आय एम रिअली ज्याला आपण म्हणतो आभारी आहे की मला एका बिल्डरला सुद्धा जंगलानी एक वाईल्ड लाईफवर बनवलं. सी किती पॉवर आहे जंगलामध्ये. आता कमिंग बॅक टू दिस पर्टिक्युलर सब्जेक्ट की सक्सेस स्टोरी ऑफ ताडोबा बफर, तर सक्सेस तुम्ही कसं मोजता? तर एक 20 वर्षापूर्वी ताडोबा कोणाला माहीत पण नव्हतं. म्हणजे 2010-2012 बागडोह नावाचा जो तिथला टायगर आहे तो आणि त्याची फिमेल माधुरी आणि तिचे चार कब्स असा 6 लोकांचा फोटो एका फेसबुकवर प्रसिद्ध झाला. आणि थँक्स टू सोशल मीडिया, ताडोबा पॉप्युलर करण्यामध्ये सोशल मीडियाचा पण तेवढाच मोठा हात आहे, कारण लोकांना घरात बसून वाईल्ड लाईफ बघता यायला लागलं आणि त्याच्याविषयी उत्कंठा वाढायला लागली. वाईल्ड सोशल मीडियाचे दुष्परिणाम जसे आहेत तसे चांगले परिणाम सुद्धा आहेत. सो वी आर टेकिंग अबाउट गुड इफेक्ट्स ऑफ इट. तर त्यानंतर सडनली लोकांना लक्षात यायला लागलं की अरे तोपर्यंत वाईल्ड लाईफच्या दृष्टीने रणथंबोर, कान्हा, कॉर्बेट हे 3 नावं फेमस होते. थोडंफार लोकांना बांधवगड ऑडलाटला माहीत असायचं बस, वाघ आणि वाईल्ड लाईफ म्हणजे इथेच सगळे सब्जेक्ट संपायचे. पण 2010 पासून वाघडो आणि ताडोबामध्ये विषयी लोकांना लक्षात यायला लागलं, अरे इथे पण वाघ दिसतात आणि इथे जास्त इझिली वाघ दिसतात. नथिंग रॉंग अबाउट इट. बऱ्याचशा वाईल्ड लाईफर्सना मी थोडी प्रस्तावना का सांगतोय की बऱ्याचशा वाईल्ड लाईफर्सना वाघ सेंट्रिक टुरिझम आवडत नाही. पण मला एक सांगा की हिंदी पिक्चर सुद्धा 100 पैकी 90 हिंदी पिक्चर कुठल्या तरी एस्टॅब्लिश हिरोला घेऊन निघतात तरच ते चालतात. अननोन हिरोला घेऊन चालत नाही असं नाही, अननोन हिरो पिक्चर चालतात, पण तो गॅम्बल किती लोक खेळतात. आणि नथिंग रॉंग, वाघ बघण्याच्या दृष्टीने का होईना, एखादे माणूस जर जंगलात येत असेल आणि त्या जंगलावर 2 पैसे खर्च होत असेल आणि तिथल्या लोकांना रोजगार मिळत असेल तर आय डोंट माइंड वाघाला ग्लोरीफाय करणं. आणि शेवटी वाघ हा स्ट्रॉंगेस्ट प्रेडेटर आहे, जंगलाची जी लाईफस्टाईल आहे, लाईफ चेन आहे, त्याचा तो अपेक्स प्रेडेटर आहे. वाघाला जगवायचं असेल तर सगळं जंगल जगवायचं, त्यामुळे ऑटोमॅटिकली तुम्ही वाघ जंगलापासून वेगळा काढूच शकत नाही. सो राधर माझं तर कायम असं म्हणणं आहे की जंगलात जो पहिल्यांदा येतो ताडोबा असेल ना तर कुठल्याही प्रोजेक्ट टायगरमध्ये त्या प्रत्येकाला वाघ दिसायलाच पाहिजे, तर तो माणूस उत्कंठतेने परत येतो. आणि एकदा यायला लागला की त्याला जंगल काय ते कळायला लागतं. आपल्या इथे ग्रामीण भागांमध्ये किंवा गरीब वस्त्यांमध्ये शाळांमध्ये दुपारचं जेवण मिळतं म्हणून शाळेत येणारे मुलं आहेत, पण त्यानिमित्ताने काय होईना ते शाळेत येतात, त्यांना एज्युकेशनची गोडी लागते आणि त्यानंतर तुम्ही टीचर्स त्यांना आपण टीचर त्यांना ट्रेन करू शकतो. जर ते शाळेत आलेच नाहीत तर त्यांना तुम्ही किती नावं ठेवा किंवा चांगलं म्हणा त्याचा काही उपयोग नाही आहे. सो खाण्यासाठी काय होईना शाळेत यायला सुरुवात केली हे महत्वाचं आपल्या दृष्टीने. सेम वे वाघ बघण्यासाठी काय होईना प्रत्येक माणूस जंगलात एकदा यायला लागला तर त्याला या सगळ्या गोष्टींची माहिती कळायला लागेल आणि मग आपले एफर्ट्स घेऊन आपल्याला जंगल वाचवता येतील. तर कमिंग बॅक टू सक्सेस स्टोरी ऑफ ताडोबा या विषयाविषयी की लोकांना काही एक साधारणतः 7-8-5-6 वर्षापूर्वीपर्यंत बफर मध्ये टुरिझम ताडोबामध्ये सुरू झालं. बऱ्याचशा जंगलांमध्ये बफर होतं पण बफर मध्ये कोणी जायचं नाही. बफर म्हणजे ज्यांना कोर एरियामध्ये हे मिळत नाही, तिकीट मिळत नाही सफारीचं, त्यांना बफर मध्ये. आता बफर आणि कोर म्हणजे काय, तर तुम्हाला या स्क्रीनवरती बफर एक डार्क कलरचा एरिया दिसतोय आणि त्याच्या बाजूला लाईट कलरचा ग्रीन एरिया दिसतोय. तर प्रत्येक जंगलामध्ये प्रोजेक्ट टायगरमध्ये एक कोअर एरिया निर्धारित केला आहे. त्या कोअर एरियाच्या मध्ये काही रूल्स आहेत. कोअर एरियामध्ये कुठलीही मॅन्युअल मुवमेंट अलाउड नाही, कुठल्या एक्सेप्ट ऑफिशियल जे आपले अधिकारी वर्ग आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे, त्या एरियामध्ये कुठल्याही डेव्हलपमेंट अलाउड नाहीत, त्या एरियामध्ये कुठलेही बांधकाम अलाउड नाही, त्या एरियामध्ये थोडक्यात काय काय हिरवी साईड दिसत नाही त्या साईडवर क्लिक केलं पाहिजे तुम्हाला बफरची आली
तीन नंबर स्लाइड क्लिक करा, तीन नंबर जी स्लाईड आहे त्याच्यावरती क्लिक कर, म्हणजे ती आम्हाला सगळ्यांना दिसते. माझ्या इथे दिसते आता, दिसते. हॅलो, नाही संजय, परत काय झालंय, तुम्ही दुसऱ्या विंडोत आहात आणि आम्हाला दुसरी विंडो शेअर झाली. ओ एक मिनिट, आम्हाला हा त्याच्यामध्ये आम्हाला तसं दिसणार नाही. एक एक मिनिट थांब. हा आता दिसतंय, ते दिसते स्लाईड. ओके, हा सो जो डार्क कलरचा कोअर, डार्क कलरचा ग्रीन एरिया आहे, त्या डार्क कलरच्या ग्रीन एरियाचा कोअर भाग म्हणून आहे ताडोबाचा. हे मी स्पेसिफिकली आता ताडोबा विश्वल, तर प्रत्येक प्रोजेक्ट टायगर मध्ये या पद्धतीचं अरेंजमेंट असते. तर थोडक्यात म्हणजे कोअर एरियामध्ये आपल्याला प्रायव्हेट कोणालाही एंट्री करणं अलाउड नाहीये कुठल्याही कारणासाठी, अनलेस. आणि कोअर एरियाचा सुद्धा एक सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन प्रमाणे फक्त 20% भाग टुरिझमला ओपन ठेवलेला आहे. तो प्रत्येक जंगलाचा वेगवेगळा रूट्स प्रमाणे डिफाईन केलेला आहे. तर थोडक्यात काय, तर आतापर्यंत वाईल्ड लाईफ म्हणजे कोर एरिया, अगदी स्पष्ट भाषेत काही फॉरेस्टच्या लोकांना किंवा वाईल्ड लाईफर्सना माझं मत आवडणार नाही, पण मी गमतीने कोर एरियाला ओपन झू म्हणतो. याचं सिम्पल लॉजिक असं आहे की कोर एरियामध्ये टायगरचं प्रोटेक्शन करणं सोपं असतं एक प्रकारे, कारण तिथे पूर्णपणे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंडर सगळे कंट्रोल्स असतात. म्हणजे आतमध्ये कुठल्या माणसाने एंट्री करायची इथपासून ते आतमध्ये कुठलीही मॅन्युअल डेव्हलपमेंट अलाउड नाही, हे सगळे रूल्स फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या हातात असल्यामुळे कोअर डिपार्टमेंटचं मॅनेजमेंट, कोअर एरियाच्या फॉरेस्टचं मॅनेजमेंट बऱ्यापैकी सोपं असतं. याचं कारण दुसऱ्या कोणाला इंटरव्हेन करायला अलाउडच नसतं. पण इथे खरा कॉन्फ्लिक्ट सुरू झाला 2075-72 जेव्हा पहिल्यांदा प्रोजेक्ट टायगर आला आणि वाघांना हॅबिटॅटच संपत चाललं होतं, 1000 पण खाली कमी वाघ शिल्लक राहिले होते, तेव्हा प्रोजेक्ट टायगर, कोअर एरिया हे सगळे कन्सेप्ट आले. आणि सगळ्यात पहिले वाघांना एक स्वतःची हक्काची जागा पाहिजे होती जिथे कुठल्याही प्रकारचा मॅन्युअल इंटरफेरन्स नसेल आणि तिथे वाघ सुरक्षित राहू शकतील, तरच ते वाढतील, या भावनेने कोअर एरिया तयार झाला. आता गंमत अशी झाली की कोअर एरियामुळे आणि एक 50 प्रोजेक्ट टायगरमुळे त्या एरियातले वाघ सर्वाईव्ह झाले आणि वाढायला लागले. पण वाघ हा काही ह्युमन सारखा सोसायटी किंवा कळप करून राहणारा माणूस नाही आहे. आपल्यातल्या बऱ्याच लोकांना माहिती असेल की वाघ हा इंडिव्हिज्युअल एंटिटी आहे, एक वाघ हा एकटा राहतो. इव्हन वाघीण जरी असेल तर ती तिचे पिल्लं घेऊन राहते आणि पिल्लं मोठे झाल्यानंतर त्यांना वेगळं सोडून देते. सो एका एरियामध्ये वाघाच्या प्रत्येकाच्या त्याला टेरिटरी म्हणतात, हे नॉलेज मी फार काही वेगळं सांगत नाही, पण कोअर नंतर बफरची गरज का भासायला लागली यासाठी मी सांगतोय. तर जसे वाघांची संख्या वाढायला लागली तशी त्यांना कोअर एरिया कमी पडायला लागला. आणि मग असं लक्षात यायला लागलं की कोअर एरियामधले वाघ जर बाहेर पडायला लागले तर बफर जंगलाला जसं कोअरला आवरण असतं, आपल्या कुठल्याही हार्ड कवचा ज्या फाला नारळाच्या ला जसं कवटी असते किंवा आपल्या मेंदूमध्ये सुद्धा छोटा मेंदू मोठा मेंदू असतो त्याला कवटीचं आवरण असतं, तसं या गोष्टींना या वाघांना डायरेक्टली बाहेर पडून शहरामध्ये न येता यावं किंवा याची गरज भासू नये याच्यासाठी काही भाग प्रोटेक्ट करणं आवश्यक आहे अशी नीड तयार झाली आणि त्याच्यातनं बफर एरियाचा कन्सेप्ट तयार झाला. पण आता गंमत अशी आहे की कोअर एरियामध्ये पूर्णपणे फॉरेस्ट डिपार्टमेंटचा कंट्रोल असतो आणि कायद्याप्रमाणे कोअर एरियामध्ये कुठल्याही प्रकारच्या जंगलात तुम्हाला इंटरव्हेन करायची गरज नसते. सो काम सोपं आहे. बफर एरियामध्ये जवळपास ताडोबाच्याच बफर एरियामध्ये नियर अबाउट 100-200 खेडी आहेत आणि 1,00,000 आसपास ह्युमन पॉप्युलेशन आहे. तर आपण त्यांचं काय करणार आहोत हा इथं खरा मुद्दा सुरू झाला. हे सगळं जे आता तुम्ही बघताय तर बफर एरियामध्ये, कोर एरियामध्ये कुठल्याही प्रकारचं ह्युमन प्लांटेशन हॅबिटेशन अलाउड नसल्यामुळे तिथे हा इश्यूज येत नाही. पण बफरमध्ये शेती आहेत, काही शेती चालतात, बफरमध्ये ह्युमन मुवमेंट अलाउड असतात, त्यानंतर बफरमध्ये बऱ्याचशा एक्झिस्टिंग व्हिलेजेस सेटलमेंट आहेत. आता ह्या ज्या सगळ्या मी इमेजेस दाखवतो या सगळ्या ताडोबाच्या आसपासच्या बफर एरियाच्या व्हिलेजेसच्या आहेत. असं गेट्स आहेत जिथनं तुम्हाला दिसतं की इंडिव्हिज्युअल माणूस जाऊ शकतो. आता हे कोअर एरियामध्ये अलाउड नाहीये, कोअर एरियामध्ये तुम्हाला यातलं काहीच अलाउड नाहीये, पण बफरमध्ये हे सगळं
अलाउड होतं किंवा राहणं तिथे एवढ्या लोकांना तुम्ही तिथनं बाहेर काढू शकत नाही, पण वाघ पण तिथे आहेत आणि इथे खरी ताडोबाची सक्सेस स्टोरी आहे. याचं कारण असं आहे, तुम्हाला मी एक छोटी आकडेवारी सांगतो. मी स्वतः जंगल हे आकडेवारीत मोजणाऱ्यांपैकी मी नाही आहे. मला इतके वाघ, इतके स्क्वेअर फूट, इतके नंबर्स, इतके असे नंबरांमध्ये निसर्ग नाही मोजतायत. निसर्ग हा फील करायचा असतो, नंबरांनी त्याला बाउंड करण्यात पॉईंट नाही. पण कुठेतरी जेव्हा तुम्ही सक्सेस स्टोरी म्हणता तेव्हा काहीतरी अनॉलॉजी आपल्याला साठी नंबराचा वापर करावा लागतो. भारताची पॉप्युलेशन 150 कोटी आहे, ओके. आणि 72 साली 1000 पेक्षा कमी वाघ शिल्लक राहिले होते. 72 साली आपली पॉप्युलेशन पण 30 कोटीच्या घरात होती. आज 2023 साली आपली पॉप्युलेशन जवळपास 150 कोटी झालेली आहे. वाघांचं पॉप्युलेशन, भारत हा एकमेव देश आहे ज्या 8 देशात वाघ सापडतात किंवा शिल्लक राहिल्यात, ज्याच्यामध्ये वाघांची पॉप्युलेशन वाढली आहे. इट्स अ बिग सक्सेस, बिग बिग सक्सेस. आपण इमॅजिन पण करू शकत नाही इतकं कठीण काम होतं हे. आज साधारणतः 3750 आसपास वाघ आहेत भारतामध्ये असं धरलं जातं. हे मोठे वाघ आहेत, 2 वर्षाच्या खालच्या वाघांचं वय मोजलं जात नाही. ही सगळी माहिती मला जंगलात फिरल्यामुळे अधिकारी लोकांची आणि त्यातल्या तज्ज्ञ लोकांची चर्चा केल्यानंतर कळलेली आहे. 3750 पैकी जवळपास 350 वाघ महाराष्ट्रामध्ये आहेत भारतातल्या, म्हणजे 10% वाघ महाराष्ट्रामध्ये. आणि त्यातले 200 वाघ हे चंद्रपूर जिल्ह्यात आहेत एकट्या जवळपास, आणि त्यातले सुद्धा 150 साधारणतः ताडोबा आणि ताडोबा बफरमध्ये राहतात. म्हणजे विचार करा, पूर्ण भारताच्याच नाही तर पूर्ण जगाच्या टायगर पॉप्युलेशनच्या साधारणतः 4-5% वाघ हे ताडोबा आणि चंद्रपूरमध्ये राहतात आणि दरवर्षी त्यात वाढच पडते. हे किती मोठं सक्सेस आहे आणि हे कसं शक्य झालं त्यासाठी हा हे जर आपण सक्सेस स्टोरी जर स्टडी केली, आपण एखाद्या बिझनेसच्या स्टडी सक्सेस स्टोरी स्टडी करतो, टाटा का सक्सेसफुल झाले, अंबानी का सक्सेसफुल झाले, अदानी का सक्सेसफुल झाले, त्यांचे कारण वेगळे असतील, टोयोटा का सक्सेसफुल झाली, त्याच्यावरनं बाकीच्या बिझनेसमॅनना बाकीच्या एंटरप्रेन्युअर्सना प्रेरणा मिळावी म्हणून त्या सक्सेस स्टोरीचा स्टडी होतो. मग ताडोबा सारखं टायगर कॉन्झर्वेशनसाठी एवढं सणसणीत सक्सेस मिळवणं आपल्या घराच्या उंबरठ्यापाशी असलेला केस स्टडी जर आपण नाही केला तर आपल्यासारखे मूर्ख आपणच, या भावनेनी मी हा स्टडी करायला सुरुवात केली. सो सगळ्यात पहिले काय झालं, तर सगळ्यात पहिले आपल्याला बफर आणि कोर हे आपल्यासाठी डेफिनेशन आहेत, वाघांच्या साठी बफर आणि कोर ही डेफिनेशन नाही आहे. कोर मध्ये 10 वाघ आहेत, त्या 10 चे 12 झाले तर कुठल्या तरी 2 वाघांना कोर सोडून बाहेर जावं लागेल. मग ते 2 वाघ कुठले असतील, द सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, जो तगडा वाघ असेल तो कोर रिटेन करेल, जो बिचारा वाघ असेल त्याला बाहेर जावं लागेल. मग ती वाघीण असू शकते, तो मेल वाघ सुद्धा असू शकतो. आता कोर मध्ये कोणीही माणसं नाही आहेत, काही नाही आहे, यू कॅन आराम से सर्वाइव्ह. बफर मध्ये राहताना तुम्हाला माणसांसोबत राहायचं आहे आणि हे वाघांना जसं अडॉप्ट करावं लागलं तसं तिथल्या माणसांना पण अडॉप्ट करायला लावणं, ज्याला कोएक्झिस्टन्स म्हणतो आपण, हे सक्सेस आहे. इमॅजिन करा, इथे बसून तुम्ही लोक आपण सगळे आपापल्या झूमवरती आपापल्या केबिनमध्ये, घरात बायका किचनमध्ये असतील, कोणी ऑफिसमध्ये बायका असतील, कोणी आमच्यासारखे लोक आपण ऑफिसमध्ये बसून करतोय, इथे बसून सेफ एन्व्हायरमेंटमध्ये वाघ वाचवा म्हणणं फार सोपं आहे. आत्ता स्क्रीनवर जी बाई दिसते समोर, ती बाई नवेगाव व्हिलेज आहे, नवेगाव गेटच्या बाहेर. मगाशी मी तुम्हाला जे वरच्या स्लाइडला गेट दाखवतो त्याच्या बाहेर ही बाई जिथनं चालत येते त्याच्या डाव्या बाजूला आत्ता माझा जिथे कर्सर आहे तिथे वाघ बसलेला माझ्याकडे फोटो आहे. आता विचार करा की तुम्ही इथे साधं संध्याकाळी इव्हिनिंग वॉकला जाताना भटके कुत्रे रस्त्यावर दिसले तर आपली पळापळ होते आणि मग भटक्या कुत्र्यांना मारून टाका आणि भटक्या कुत्र्यांचा मिनास वाढलाय असं सगळ्या चालू होतात. इथे वाघ आणि लेपर्ड आणि स्लॉथबेअर फिरतात आहे. नाऊ यू कॅन इमॅजिन की वाघांना माणसासोबत राहायला लावणं सोपं आहे, कारण त्यांना बिचारांना पर्याय नाही आहे. माणसांना वाघांसोबत राहायला लावणं, त्यांचं दुश्मन न होऊ देता, हे कठीण काम होतं आणि हे तिथे सक्सेसफुल झालं. त्यामुळे ताडोबा बफरची सक्सेस स्टोरी आणि ताडोबामध्ये वाघ वाढायला लागले. आता मी या ज्या सगळ्या स्लाइड दाखवतोय ज्या तुम्हाला दिसतात आहे, या ताडोबाच्या आजूबाजूच्या मेन रस्त्यांवर चे फोटोग्राफ्स आहेत सगळे. हा फोटोग्राफ किती छान आहे, हरिण क्रॉस होत आहे, बरोबर आहे. पण आता हा फोटोग्राफ बघा, इथे स्लॉथबिअर आहे आणि स्लॉथबिअर जे आहे ते वाघापेक्षा डेंजरस असतं, कारण ते एक नंबरचं भडकू जनावर आहे आणि इरॅटिक आहे. मेळघाटमध्ये
वाघापेक्षा लोक स्लॉथबिअरला घाबरतात. याचं कारण स्लॉथबिअरचा अटॅक, स्लॉथबिअर वाघ इतका जो त्याच्या बरोबरीने जे आपल्याला जपायचं आहे ते म्हणजे नुसतं बफर मधले आपल्याला जनावर जपायचे नाहीत, बफर मध्ये जे हॅबिटॅट आहे ते सुद्धा इतकं सुंदर आहे. तिथे तिथे शेती इलेक्ट्रिसिटीचा पोल पण दिसतोय तुम्हाला. हे सगळे ताडोबा बफर मधले फोटोग्राफ आहेत. इलेक्ट्रिसिटीचा पोल पण दिसतोय. इथे एका कोणाची तरी खाण्याची पिशवी पण टांगलेली दिसते आहे आणि मागे पळस फुललेला आहे मस्तपैकी, ज्याला फ्लेम ऑफ फायर म्हणतात. हे सगळं हॅबिटॅट ज्याच्यामध्ये माणसं आणि जनावरं दोघांनाही शेअर करायचं आहे, जे कोअरमध्ये गरज पडत नाही. हा हे बघा, हे जंगलातलं जे लाईफ आहे ते लिटरली हातावर पोट आहे म्हणतो आपण, तिथे म्हणतो तसं आहे. त्या बाया जे काय थोडीफार मजुरी मिळत असेल किंवा तिथे काय जंगलामध्ये काय पिकत असेल, कंटिन्युअसली वाघाची आणि लेपर्डची आणि स्लॉथबिअरची रिस्क घेऊन त्या जंगलामध्ये काम करावं लागतं. आणि ते घेऊन जे काय तुटपुंज इन्कम तिथे मिळतं त्याच्यावर तुम्हाला सर्व्हाइव्ह करावा लागतो. आता त्या केसमध्ये आपल्याला लक्षात घ्या की त्या केसमध्ये हे सगळं करताना जे काय चॅलेंजेस होते ते चॅलेंजेस, इन्फ्रास्ट्रक्चर कमी आहे. आता तुम्हाला दुसरा फोटो दाखवतो. हे बघा, हा जो फोटो आहे अजूनही जंगलामध्ये आपण कुठे कमी पडतोय, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, तिथले पब्लिक टॉयलेट पहिले नव्हते, फॉरेस्ट डिपार्टमेंटने पब्लिक टॉयलेट केले. आता पब्लिक टॉयलेट केले, फॉरेस्ट डिपार्टमेंटचं काम काही पब्लिक टॉयलेट बांधणं नाही आहे, पण त्यांना करावं लागतं. कारण सकाळच्या वेळेस टॉयलेट नसल्यामुळे बायका आणि माणसं शेतामध्ये टॉयलेटला जातात, त्यावेळेसच वाघांची आणि लेपर्डची फिरायची वेळ असते. त्याच वेळेस तुम्ही जर शेतामध्ये नैसर्गिक विधीला गेला तर तुमचा मॅन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट होऊन तुमचा बळी जाणं साहजिक आहे. आणि ज्या घरातल्या माणसाला वाघांनी मारलेलं आहे त्या घरातल्या माणसं बाकी नातेवाईकांना सेव टायगर सांगून दाखवा बरं तुम्ही. इथे साधं टू व्हीलरनी धडक मारली तर किंवा फोर व्हीलरनी धडक मारली तर आपल्या इथे ट्रक जाळला जातो. तिथे तर वाघांनी एखाद्या घरातल्या माणसाला मारल्यानंतर त्यांना वाघ आवडावा असं आपण एक्सपेक्ट करायचं असेल तर मॅन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट कमी करणं भाग होतं. मग पब्लिक टॉयलेट बांधल्या गेले, पण पब्लिक टॉयलेट बांधूनही तिथे पाण्याचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे पब्लिक टॉयलेट आहेत पण पाणी सप्लाय नाही म्हणून परत बायकांना बाहेर जावंच लागतं. बरं, बाहेर जावं लागतं टॉयलेटला तर त्याच्यानंतर त्याचे धोके असे आहेत की हे सगळे तिथल्या एरियातले मी फोटो काढलेत सकाळी जाताना, हे सगळे तिथले धोके असे आहेत. आता हे बघा, सी साप सुद्धा सकाळच्या वेळेस बाहेर पडतात, अर्ली मॉर्निंग किंवा लेट लेट इव्हनिंग. तुमचा चालता हा मण्यारचा फोटो आहे. मगाशी मी ज्या दोन बायका दाखवल्या स्क्रीनवरती त्या बायका पुढे गेल्या होत्या आणि इथना साप रस्ता क्रॉस करत होता, त्यांच्या मागणं मी येत होतो तिथनं. सो अशा सगळ्या गोष्टींना मात देऊन आपल्याला फॉरेस्ट डिपार्टमेंटला पुढे जायचं होतं. त्यानंतर पुढचं बघा, हे बघा, हे वाघाचं पिल्लू रस्त्यावर आलंय आणि मागे टू व्हीलरवाले आहेत. हे तर पिल्लू आहे, ओके. तिथे डे टू डे सोशल मीडियावर तुम्हाला अशा गोष्टी मिळतात. आणि आता हा जो फोटो दाखवतोय हा मी स्वतः काढलेला आहे. आम्ही फिरत असताना म्हणजे, आणि हे मेन रोड आहे, इथे हे बफरच्याही बाहेरच्या गोष्टी होत्या या. सी हा फोटो मी रस्त्यावर, अनिरुद्ध सावजी आपले वाईल्ड लाईफर आहेत त्यांच्यासोबत आम्ही चहा पित असताना अचानक गलका झाला, अरे वाघाला वाघाला. पहिले मला वाटलं गंमत करते कोणतरी, आणि खरोखर तिसऱ्या मिनिटाला शेजारच्या झाडीतनं एक वाघ रस्त्यावर आला सरसर चालत आमच्या इथे. त्याचा आणि गंमत बघा, झेब्रा क्रॉसिंगवरनं तो वाघ रस्ता क्रॉस करतो. पण झेब्रा क्रॉसिंगचा गंमत सोडून द्या, त्याच्या बाजूला जे समोरून टू व्हीलरवाले येतात आहे त्या टू व्हीलरांना तर त्याचं लक्षच नव्हतं. ते त्यांना वाटलं वाघ आला म्हणून ते झाडीकडे बघत होते आणि वाघ उजवीकडे होते. त्याच्यानंतरची फ्रेम जी माझी होती त्याच्यामध्ये ते टू व्हीलरांना घसरले घाबरून तोंडा एकदम समोर वाघ आला म्हणून. बघताना खूप आपल्याला आता हसू येतं, पण असे प्रसंग डे टू डे तिथे घडतात. आता मला कल्पना करा, संध्याकाळी तुम्ही पुण्यातल्या कोथरूडच्या रस्त्यावर किंवा बारामतीतल्या मेन रोडवरून चाललायत घराकडे आणि सडनली कुत्रं नाही असा एखादा वाघ तुमच्या समोर आला, काय आपली रिॲक्शन होईल? अशा वेळेस म्हणून दाखवा बरं सेव टायगर आणि सेव वाईल्ड लाईफ अँड ऑल दोस थिंग. पहिले याला हाकला बारामतीतनं किंवा पहिले याला पुण्यातनं हाकला अशा गलका चालू होईल सगळीकडे. ह्या सगळ्या बॅकग्राऊंड वरती तिथल्या लोकांना वाघ हा आपला मित्र आहे हे समजावून सांगणं हे सक्सेस स्टोरीचं खरा बॅकबोन होता. जो 10 वर्ष अथक प्रयत्न करून एनजीओ आहेत अनुज सारख्या, नंतर फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे, गव्हर्नमेंटनी सुद्धा मुनगंटीवर साहेबांनी पण तिथे खूप काम केलेलं आहे, अशा सगळ्यांच्या प्रयत्नांनी हे सगळं सक्सेस झालेलं आहे. आता त्याचा दुसरा परिणाम समजा हे जर नसतं घडलं तर आता ही जी मी स्लाइड दाखवत आहे
एक लेपर्ड गावात आला तर काय लोकांची रिॲक्शन होते बघा. बिचाऱ्या लेपर्डला किती लोक मिळून मारतात तर त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघा. फॉर्च्युनेटली हा फोटो महाराष्ट्रातला नाहीये, हा फोटो राजस्थान मधला आहे. फोटो कुठलाही असू द्या, वाईल्ड लाईफच्या दृष्टीने तो वाईटच आहे आणि कुठल्याही जंगल खात्याच्या दृष्टीने ते विदारकच दृश्य आहे. पण मी त्यांनाही दोष देत नाही, दोष त्या लेपर्डचा नाही, दोष आपलाही नाही, दोष आपल्या एंटायर सिस्टीमचा आहे. कारण या लेपर्डनी कुठल्या तरी माणसाला तिथल्या लहान मुलाला मारलं असेल, कुठल्या तरी तिथल्या म्हाताऱ्या माणसाचा बळी घेतला असेल, किंवा तिथल्या लोकांना दहशतीखाली ठेवलं असेल. त्यामुळे ज्या मिनिटाला तो सापडला त्या मिनिटाला गावकऱ्यांची रिॲक्शन ही आहे. आणि हे सगळे ते गावकरी केवळ राजस्थान मधले आहेत म्हणून वेगळे नाही आहेत. जर प्रॉपर केअर आणि प्रॉपर अंडरस्टँडिंग आणि प्रॉपर अवेअरनेस नाही घेतला आपण तर आपले इथे काही वेगळा सीन दिसणार नाही आहे. पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा भटक्या कुत्र्यांना वीज देऊन मारलेल्या घटना घडलेल्याच आहेत. का तर भटके कुत्रे आमच्या एरियात चालणार लोकांना त्रास देतात म्हणून. सो ह्या बॅकग्राऊंड वरती त्या सगळ्या लोकांना समजावून सांगणं वॉज अ रिअल सक्सेस आय विल से. आता ताडोबातली अजून गंमत बघू. हे काय आहेत माहितीये, मी जेव्हा ताडोबामध्ये जायला सुरुवात केली 10-15 वर्षापूर्वी तेव्हा वेगवेगळ्या शेतांमध्ये भलतीकडेच मला अशा मूर्त्या दिसायच्या वाघाच्या भ्रष्ट केलेल्या. तर मी त्या लोकांना तिथल्या विचारायचो की असं कुठेही कोणी का मंदिर बांधताय वाघाचं आणि त्याच्या बाजूला एक माणसाची मूर्ती वगैरे वगैरे. तर ते पहिले मला म्हणायचे की साहेब तुम्ही शहरातले आहात, तुमचा या गोष्टींवर विश्वास नसेल, तुम्हाला तुम्ही हसाल आम्हाला. म्हटलं नाही काय प्रॉब्लेम, मी म्हणलं मी शहरातला नाही, मी इथलाच आहे, ठीक आहे. आता पुण्याला मी जातो आणि कपडे जरा बरे घालायला लागलो म्हणून गोष्ट वेगळी आहे, पण मी मूळचा विदर्भातलाच आहे आणि मला माहितीये गावाकडच्या गोष्टी. ते म्हणले सर इथे असे हे आहे की ज्या ठिकाणी वाघांनी माणसाला मारलेलं असतं त्या ठिकाणी त्याचा आत्मा घुटमळतो आणि त्यांनी तिथनं बाहेर पडून इतरांना त्रास देऊ नये म्हणून तिथे आम्ही असा एक वाघाचा पुतळा तयार करून ठेवतो आणि माणसाचा पुतळा तयार करून ठेवतो, तो त्याचा आत्मा असतो त्याच्यात राहतो आणि दोघांनी चेननी बांधून ठेवतो. इथे बघा एकमेकांना चेननी बांधून ठेवलाय की त्यांनी इकडे तिकडे फिरून इतरांना त्रास देऊ नये. काय म्हणजे माझ्या अंगावर काटा आला, कारण बरेच वेळा मी जंगलातल्या सफारी नंतर मॉर्निंग वॉकला फिरताना या मूर्त्या बघत बघत शेतातनं चालत जातो. नंतर आता मला जेव्हा कळलं की याचा अर्थ इथे कोणाला तरी वाघांनी माणसाला मारला आणि तिथनं आपण चालत जातो, त्यानंतर मी चालायचे रूट बदलायचे. तशा टाईपची मूर्ती दिसली की मी चालायचा रूट बदलायला लागलो माझा. जो कपाट आता इथे तर तुम्ही बघितलं तर इथेही महिलेचा हे आहे पुतळा आणि इथे हा पुरुषाचा पुतळा आहे. मी त्यांना म्हटलं हे काय प्रकार आहे, ते म्हणले नाही नवरा बायको शेतात काम करतो, दोघांनी एकाच वेळेस वाघाने मारलं इथे. इमॅजिन तुम्ही तुमचा मुलगा शाळेत चालायला चाललाय, शाळेत सोडायला जाताय तुम्ही, तुमचा मुलगा तुम्ही तुमची बायको किराणा मालाचा दुकानात तुम्ही परत येते आणि असं काही घडलं तर काय आपली रिॲक्शन राहील. पण नाऊ कमिंग बॅक टू आपली अनॉलॉजी, एकट्या पुण्यामध्ये महिन्याला जवळपास 500 लोक ऍक्सिडेंटमध्ये मरतात रस्त्यावरती, टू व्हीलरच्या फोर व्हीलरच्या. आपण टू व्हीलर चालवणं बंद करतो का हो, किंवा आपण टू व्हीलरवर बॅन घालतो का हो, किंवा आपण रस्त्यावर जाणंच बंद करतो का हो, नाही. आपण काय करतो, आपण काळजी घेऊन टू व्हीलर किंवा फोर व्हीलर सोबत जगायला शिकतो. एक्झॅक्टली दिस अनॉलॉजी इज अप्लिकेबल इन प्लेसेस लाईक ताडोबा. एकदा का तुम्हाला रस्त्यावर वाघ फिरतो कळायला लागलं तर वाघ तुम्हाला तितकाच घाबरतो जेवढा तुम्ही वाघाला घाबरता. प्रश्न असा आहे की दोघांनीही शक्यतोवर एकमेकांच्या क्रॉस फायरमध्ये येऊ नये, या प्रकारे काळजी घेऊन जर आपण जगलो तर वाघही त्याच्या रस्त्याने सुखात राहू शकतो आणि आपणही त्याच्या रस्त्याने आपल्या रस्त्याने सुखात राहू शकतो. मधनं ऍक्सिडेंट होत राहणार आहेत आणि ऍक्सिडेंटमध्ये टू व्हीलर फोर व्हीलरचे ऍक्सिडेंट होतात तेव्हा दोन्ही माणसं असतात, तरी कोणतरी एक चुका करतो. इथे वाघाकडनं चूक झाली तर वाघाला शिकवायला फॉरेस्ट डिपार्टमेंट किंवा अनुज सारखी संस्था नाहीये हो की त्याला सांगतील अरे बाळा तू असं नको वागू, तू यांच्या रस्त्यात नको जाऊ, तू नको जाऊ. त्याला नेचरने जे काय समजावून सांगायचं ते सांगतात. कोणी शिकायला पाहिजे, आपण शिकायला पाहिजे. आणि हे आपण इथे बसून राहून सांगणं फार सोपं आहे, तिथल्या माणसांना हे समजावून सांगून त्यांच्या मग त्यासाठी काय करायला पाहिजे, त्यांच्या गरजांची काळजी घ्यायला पाहिजे आपण, राईट. त्यांच्या गरजांची काळजी घेतली, त्यांना शक्यतोवर सकाळी बाहेर पडायची गरज नाही पडू दिली, शक्यतोवर वाघाच्या त्यांच्या एरियाचा कॉन्फ्लिक्ट कमीत कमी केला, तर जे काय घडेल ते सक्सेस स्टोरी असेल. आणि त्याचा परिणाम कसा होत गेला, एक्झॅक्टली फॉरेस्ट डिपार्टमेंटनी हे करायला ज्यानंतर सुरुवात केली, फॉरेस्ट डिपार्टमेंटनी वाघाविषयी त्यांच्या मनात आदर पहिल्यापासून होता, भीती पण पहिल्यापासून होती. पण नुसती आदर किंवा भीती न बाळगता वाघामुळे वाघ आहे तर आपण आहोत,
बाग आहे तो जीवन आहे. या पद्धतीने काम करताना आज तिथे अशी पोझिशन आहे. हे सुद्धा ही सुद्धा इमेज तिथलीच आहे बरं का. कोलारा गेटवरती हे मंदिर आहेत आणि कोलारा गेटवरती हे सगळे मंदिर काय रिप्रेझेंट करतात माहितीये का, इथे या एरियात इथे आजूबाजूला मारलेल्या शेतांमध्ये माणसांचे नंबर्स रिप्रेझेंट करतात. पण त्याचबरोबरीने हे पण दृश्य तिथे बघायला मिळतं. ही राईट साईडची जी इमेज आहे ना ही फार वंडरफुल आहे. ही कुठल्याही माणसाला मारल्याची इमेज नाही आहे. इथे वाघ देवता आहेत तिथली आणि त्या एरियात जिथे या मंदिरांमध्ये मध्येच एक इमेज ही आहे. या वाघ देवतेच्या बाजूला यालाही साखळीने बांधून ठेवलं जाईल की बाबा तू इकडे तिकडे फिरून लोकांना त्रास देऊ नको. पण याच्या पायाशी लग्नाची पत्रिका ठेवलेली आहे. दिस इज सो इंटरेस्टिंग. मी त्याला विचारलं हे काय प्रकार आहे, तर तो म्हणला साहेब वाघ हा आमचा फॅमिली मेंबर आहे आणि आमच्या घरातल्या कुठल्याही चांगल्या कार्याची सुरुवात पहिली पत्रिका वाघाला आमंत्रण देऊन होते. सी दिस इज द चेंज. नाऊ दे डोंट कन्सिडर वाघ ॲज अ दुश्मन. जरी त्यांच्या घरातले काही माणसं हे सगळे त्याच्याच बाजूला एवढे माणसं मारल्या गेल्याचे उदाहरण आहेत, पण त्याचबरोबरीने ही पत्रिका पण आहे ज्याच्यामध्ये ते लोक वाघाला आपला आता दुश्मन समजत नाहीत तर ते लोक वाघाला आपला मित्र समजतात. याचं कारण का, तर वाघामुळे टुरिझम आहे. वाघाचा वापर टुरिझमसाठी करायला लागल्यानंतर हा सगळा चेंज व्हायला लागला. या एरियामध्ये प्रॅक्टिकली कोरडवाहू शेती आहे. उत्पन्नाचा इन्कम शेतीशिवाय दुसरं काही नाही. आणि अशा कंडिशनमध्ये जेव्हा मोहरली गेट किंवा या एरियामध्ये टुरिझम सुरू झालं सगळ्यात पहिल्यांदा, तेव्हा एक 15-20 वर्षापूर्वी जे लोक ताडोबाल जात होते, मोहरलीचं जे मेन गेट आहे आता तिथे कॉम्प्लेक्स झालाय, पॉश दुकानं झाली आहेत, ऑब्व्हियसली तिथल्या सगळ्या लोकांना त्याचा फायदा झालेला आहे. त्या लोकांना आठवत असेल तर चहाचं सुद्धा सोय नव्हती तिथे. मग हळूहळू हळूहळू जर तसं तुम्ही सुरुवात करत गेलात तिथे तर काय होत गेलं, तर हे बघा हे सगळे तिथले फोटोग्राफ आहेत. हे असे टेबल मांडून तर्री पोहे आणि हे सगळे विकायचे, हा उमरेडकरांचा फोटो आहे. पण याच टाईपची मोरलीला पण सुरुवात होती. जिप्सींची जर अवस्था तुम्ही बघितली तर गळक्या जिप्सी आणि फाटके असे लिटरली अशा दोऱ्या बांधून त्याला जिप्स्या केलेल्या असायच्या. पण हे सगळं करताना जसं जसं टुरिझम वाढत गेलं, दोन पैसे येत गेले तिथे, त्यानंतर काय होत गेलं, त्यानंतर तिथल्या लोकांना कळून चुकलं की आज लोक ताडोबाला येतात का बरं आहेत, आज लोक ताडोबाला येतात आहे वाघ बघायला येतात आहे. मग लोक इथे आले, त्यांनी दोन पैसे आपल्यावर खर्च केले. फॉरेस्ट डिपार्टमेंट मदत करतच आहे त्यांच्या परीने की लाकूड फाटा गोळा करायला यांना जंगलात जावं लागायचं, तर फॉरेस्ट डिपार्टमेंटने गॅस सिलेंडर द्यायला सुरुवात केली. त्यामुळे लाकडासाठी गोळा करायला जंगलात सरपण आणायला जाणं बंद झालं, त्याच्यामुळे मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट कमी झाले. या पद्धतीने जसं जसं टुरिझम वाढायला लागलं तसं तसं त्यांना लक्ष द्यायला लागलं की वाघाला बघायला लोक येतात, जंगल बघायला लोक येतात. बरं, फक्त वाघ आहे का इथे, तर नाही फक्त वाघ पण नाही, इथे टुरिझम सुद्धा आहे. आतमध्ये या सगळ्या डोंगर राजांमध्ये अतिशय भन्नाट काही काही स्पॉट्स आहेत. नुसतं मी नेहमी सांगतो की तुम्ही नुसतं जंगल बघायला जाऊ नका. जंगल बघताना तिथे जंगल म्हणजे काय, जंगलामध्ये काही काही गोष्टी आहेत, जुने मंदिर आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स आहेत जे पूर्वीच्या काळापासून बांधल्या गेलेले आहेत. त्यांच्याविषयी जर आपण विचारलं, त्यांच्याविषयी जर आपण बोललो, तिथली माहिती घेतली, इतक्या इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. आता ही जुनाबाई टेम्पल आहे, या जुनाबाई टेम्पलची स्टोरी अशी होती की आता या नावाची एक वाघीण पण आहे तिथे आणि ती अतिशय पॉप्युलर वाघीण आहे. या जुनाबाईनी ब्रिटिशांना प्रतिकार करून त्या तिथे स्वतःचा किल्ला उभारला होता, असं एक त्या जुनाबाईचं टेम्पल आहे. आणि त्याच नावाची एक म्हातारीबाई तिथे वाघिणीने मारली होती म्हणून त्या एरियात वाघिणीला नाव जुनाबाई पडलं. अशा स्टोरी पण त्या तयार झाल्या आहेत. आता त्या बरोबरीने नुसतं वाघाच्या जेव्हा तुम्ही वाघ जगवता तेव्हा वाघ नुसतं कडेवर घेऊन फिरू नाही शकत आपण त्याला, किंवा पिंजऱ्यात ठेवून नाही वाचवू शकत आपण त्याला. त्याच्या बरोबरीने सर्व प्रकारचं जंगल जेव्हा तुम्ही जगावता, जसं आता हे सीन सुद्धा, आता लाखेचा किडा हा वेल्वेटचा जो पाऊस पडल्यावर दिसतो हा शेवटचा आपण कधी बघितला आपणच आठवा, आपल्याला आठवत नाही. पण हे सगळे सीन अजूनही एरियामध्ये त्या एरियामध्ये आहेत. आणि कोअरमध्ये ऍडव्हान्टेज डिसअडव्हान्टेज काय, कोअरमध्ये तुम्ही जमिनीवर उतरायला पाय ठेवायला पण अलाउड नाही. बफरमध्ये तुम्ही होमस्टे करू शकता, बफरमध्ये तुम्ही तुमचे विलेजेस जे आहेत, तुमचे रिसॉर्ट जे आहेत त्याच्या बाहेर फिरू शकता आणि तिथे या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍक्च्युअल अनुभव येतात. आणि मी जसं म्हटलं जसं की कोअर आणि बफर हा तुमच्या माझ्यासाठी केलेला आहे. जंगली जनावरांना कोअर आणि बफर हा काहीच नाही, त्यांना जिथे प्रायव्हसी मिळेल तिथे खाणं मिळेल, जिथे थोडीफार त्यांना माणसांपासून मुक्तता मिळेल तिथे ते जाणारच आहेत.
त्यामुळे काही वेळात असं होतं की जे शॉट्स आता हे सगळे जे फोटोग्राफ मी आता काढलेत मॉनिटर लिझार्ड झाडावर, मला कोअर एरियामध्ये कधीही मॉनिटर लिझार्ड झाडावर चढलेला दिसला नव्हता, मला बफर एरियामध्ये झाडावर चढलेला मॉनिटर लिझार्ड दिसायला मिळाला. त्यानंतर आता सगळ्यात भारी प्रकार म्हणजे असले सीन सुद्धा तुम्हाला तिथे मिळतात निवांतपणे, कारण तिथल्या बफर एरियामधल्या जनावरांचा ऍडव्हान्टेज असा आहे, बफर एरियामधल्या जनावरांना माणसांची सवय झालेली असते, याचं कारण आजूबाजूला त्यांना माणसं दिसतात. त्यामुळे जेवढ्या प्रमाणामध्ये कोअर एरियामधले जनावर ॲनिमल्स, मग तो वाघ असेल किंवा अजून कुठला असेल, वाघ फारसा कधी बिचकत नाही, पण त्यातल्या त्यात त्याला माणसांची तेवढी सवय नसते जेवढी बफर मधल्यांना असते. त्यामुळे उलट वाईल्ड लाईफ टुरिझमच्या अँगलनी बफरचं जंगल जास्त चांगलं आहे, याचं कारण तिथले जनावर बऱ्यापैकी बोल्ड असतात कारण त्यांना माणसांची सवय झालेली असते. हा एक, यानंतर मी जो तुम्हाला आता फोटोग्राफ दाखवणार आहे तो फोटोग्राफ मी 30 वर्ष जंगलात फिरतोय, माझ्या 30 वर्षाच्या जंगलामध्ये मला हे माहित होतं की अस्वली लहान पिल्लांना पाठीवर घेऊन फिरते, पण मला कधीही ते सीन बघायला मिळाला नव्हता. याचं कारण अस्वल तसंही शाय आणि किंवा अनप्रेडिक्ट ॲनिमल आहे, मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे, आणि तिला पिल्लं असताना ती अजून केअरफुल असते, आणि ते पिल्लं घेऊन समोर दिसणं आणि त्यातही पिल्लू ते पाठीवर चढलेलं असणं आणि आपण त्यावेळेस कॅमेरा तयार रोखून बसणं, या सगळ्याला मी 50 वेळा काय 100 वेळा वाघ बघितलाय, पण हा प्रकारचा सीन मी आयुष्यात एकदाच बघितला आणि तो मी बफर मध्ये बघू शकलो. याचं कारण परत तेच की ही अस्वलीन त्या पिल्लांना घेऊन खाणं शोधते आणि ती खाणं शोधत असताना तिला माहिती आहे कुठेतरी मोहाचे फुलं वेचणारी बाई, कुठेतरी तेंदूपत्ता वेचणारी बाई माणूस हे समोर येऊ शकतात, त्यामुळे तेवढी ती बिचकत नाही जेवढी कोर एरियामधली अस्वली बिचकली असती, आणि त्यामुळे मला हे बफर मध्ये शक्य झालं काढणं फोटोग्राफ. दिस इज द वे. आणि हे जसं जसं लोकांना बफर चा ऍडव्हान्टेज कळायला लागला, जसं 20-15 वर्षापूर्वी बफर मध्ये सफारी नको रे बाबा म्हणायचे, नको बफर नको, लोकांना असं वाटायचं बफर म्हणजे फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लास मध्ये प्रवास करणारे लोक कोर मध्ये आणि जनरल जनता डब्यातनं प्रवास जनता क्लास मधनं प्रवास करणारे लोक बफर मध्ये असं वाटायचं, तसं जेव्हा नाही आहे. उलट ज्या प्रकारे बफर मध्ये राहणारे लोक तिथले जे आदिवासी लोक आहे, लोकल लोक आहे, त्यांना गाईडचा जॉब मिळायला लागला, त्यांच्या ढाब्यावरती लोक जेवण जेवायला लागले, त्यांना वेगवेगळे तिथे जे रिसॉर्ट निघाले त्या रिसॉर्टमध्ये त्यांना जॉब मिळायला लागले, ह्या सगळ्यातनं जसा रोजगार जनरेट व्हायला लागला, त्यातनं टीप मिळायला लागली, त्या लोकांना कळायला लागलं की जनावर असणं हे एक प्रकारे आपल्या रोजीरोटीचं साधन आहे, आणि मग अस्वल असो किंवा वाघ असो तो वाचवणं आणि त्याच्यासोबत राहणं आणि त्याला त्याची जागा देणं हे जर आपण करू शकलो. आता या इतक्या भन्नाट फ्रेम्स या सगळ्या बफर मधल्यात मी म्हटलं जसं, त्यानंतर हा आता या स्क्रीनमुळे हा फोटोग्राफ नीट दिसत नाही आहे, हा रात्रीच्या वेळेस आम्ही रिसॉर्टला परत चाललो असताना आम्हाला वाघ दिसला होता. आय डोंट नो वेदर ही क्लिप रन होते की नाही मला कल्पना नाही, लेट मी चेक. आय थिंक क्लिप याच्यावर रन होत नाही आहे. संध्याकाळच्या वेळेस आम्ही रिसॉर्टला परत जात होतो आणि सफारी कोअर मध्ये होती, पण प्रत्येक कोअर मधनं बाहेर पडताना रस्ता बफर मध्येच जातो. त्या बफर मध्ये रात्री अंधुकपणे काहीतरी समोरून चालताना दिसलं, पूर्ण वेळ रात्रीच्या अंधारात वाघ जो आम्हाला कोअर मध्ये कधीही बघता आला नसता तो बफर मध्ये बघायला मिळाला. मी हे सगळं डेलिबरेटली तुम्हाला का सांगतोय तर ह्या सगळ्यांमध्ये हॅलो या सगळ्यांमध्ये सांगायचं तात्पर्य असं आहे की या सगळ्यांमधनं बफरचं सक्सेस तुम्हाला समजावं. शेवटी सक्सेस मी म्हटलं तसं कशात मोजायचं असतं, सक्सेस मोजायचं असतं की बफरमध्ये प्राणी सर्व्हाइव्ह होतात आहेत, कोअर मधल्या वाघांना राहायला जागा मिळते आणि बफरमध्ये माणसं आणि प्राणी एकत्र राहतात आहे, हे सगळ्यात महत्वाचं सक्सेस होतं आणि हे एका रात्रीत घडलेलं नाहीये. ह्याला असंख्य लोकांचे एफर्ट्स कारणीभूत आहेत. जसं मी म्हटलं जसं की आता हे सगळे लोकल गाईड आहेत तिथले, ह्या सगळ्या गाईड लोकांना त्यांच्या गरजा असतात, त्या लोकांना ते राहायला तिथेच असतात, त्यांना ते पूर्णपणे पर्यटनावर अवलंबून असतात, त्यामुळे त्यांना तुम्ही जसं जेवढे लोक तुम्ही जंगलात जाल तिथे 2 पैसे खर्च कराल त्यातनं इथल्या प्रत्येकाचं घर चालणार आहे, आणि त्यांना नुसतं तुम्ही दिलेल्या टिप शिवाय त्याच्यापेक्षा त्यांच्या मुलांना सुद्धा शाळेच्या वस्तूंपासून सी स्काय इज लिमिट. आणि अनुज आहे, सुनेत्रा मॅडम आहेत आणि अशा असंख्य लोकांचे फाउंडेशन आहेत जे काम करतात आहे, पण मी म्हटलं तसं की गरजा खूप आहेत
आणि मदत करणारे हात त्या मनाने अजून तेवढे पुढे येत नाही आहेत. आपण काय करतो, आपण जंगलात जातो चांगली गोष्ट आहे, आपण तिथे परतवतो चांगली गोष्ट आहे, आपल्याला वाघाचे फोटो मिळतात चांगली गोष्ट आहे, पण चार दिवसांनी आपण तिथनं परत येतो आणि ताडोबा बफर किंवा तिथले राहणारे लोक अशी कुठली एंटिटी एक्झिस्टिंग आहे हे आपण विसरून जातो. 365 दिवसापैकी जर समजा 4 किंवा 5 किंवा 10 दिवस आपण जंगलात जाणार असू तर उरलेले झोन मध्ये इथे राहतो, त्यावेळेस पण हे लोक तिथेच राहत असतात. त्यांच्या गरजा उरलेल्या दिवसांच्या, जसं पावसाळ्यामध्ये टुरिझम बंद असतं, पावसाळ्यामध्ये अर्धे जंगल बंद असतात, म्हणजे इनडायरेक्टली 4-4 महिने त्या लोकांची रोजीरोटी बंद असते. सो पण पोट नाही बंद पडत ना, पावसाळ्यामुळे 4 दिवस 4 महिने जंगल बंद ठेवलं म्हणून या लोकांचं सगळ्या लोकांचं काय खाणं पिणं बंद होईल का? नाही ना. त्यावेळेस कोण मदत करणार त्यांना? आपण मदत करू शकतो, वेगवेगळ्या प्रकारे मदत करू शकतो, पण त्यासाठी तिथे जाऊन तुम्हाला त्या लोकांना बघणं आवश्यक आहे. आता मी म्हटलं जसं की आता हा मुलगा बघा, ह्या तारुवन नावाचा कोलाराला एक लॉज आहे, असे बरेच लॉज आहेत. तारुवनचं वैशिष्ट्य काय आहे सांग, मी का मुद्दा म्हणून स्लाइड वापरली इथे, तर हा बंटी म्हणून मुलगा आहे, विदर्भ मराठवाडा आणि मी स्वतः त्या भागातला असल्यामुळे घरटी एक माणूस आत्ता पुन्हा बॉम्बेला नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी येतो कारण तिथे तिथल्या अपॉर्च्युनिटी नाही. त्या केसमध्ये हा बंटी नावाचा मुलगा यांनी आपल्या कोलाराच्या बफरच्या जागेमध्ये एक छोटं रिसॉर्ट काढलं. आज त्याच्या स्वतःच्या 3 इनोवा आहेत, त्याच्या रिसॉर्टमध्ये 25 तिथले लोकल मुलं आणि बायका काम करतात, जे अदरवाईज पुणे बॉम्बे बारामतीला येऊन इथलं इन्फ्रास्ट्रक्चर कोलॅप्स झालं असतं. आता आज गरज कशी आहे माहितीये का, या फॉरेस्ट टुरिझममुळे, या फॉरेस्ट टुरिझममुळे बंटीसारख्या लोकांची पण गरज आहे जे मायग्रेशन थांबवतील. याचं कारण असं आहे की सगळे लोक जर तिथनं निघून गेले त्या जंगलांच्या मधनं तर जंगल वाचवणार कोण आहे? मग ऍटोमॅटिक इलिगल ट्रेड्सना किंवा पोचर्सना रान मोकळं मिळेल आणि त्यांना वाघ संपले काय किंवा राहिले काय याच्याशी काहीच घेणं नाही आहे. सो बंटीसारख्या मुलांच्या दृष्टीने सुद्धा ही सक्सेस स्टोरी होती आणि सक्सेस जेव्हा मिळतं ना तेव्हा कुठला तरी एक एंटिटी प्रॉस्परून चालत नाही. म्हणजे फक्त फॉरेस्ट डिपार्टमेंटला फार रेव्हेन्यू मिळतोय, फक्त तिथल्या लोकांना चांगलं जीवन मिळतंय असं होऊन चालत नाही. जेव्हा एखाद्या वाघ वाचवायचा असतो तेव्हा जेव्हा आपल्याला सक्सेस जेव्हा मिळवायचं असतं ना तेव्हा एंटायर समाज एंटायर सोसायटी प्रॉस्पर झाली तर ऑटोमॅटिकली वाघ त्याचा पार्ट असल्यामुळे ते प्रॉस्पर होणार आहे. त्यांची प्रॉस्पेरिटीची डेफिनेशन काय? माणसाचा सक्सेस आणि इतर जनावरांचा सक्सेस यातला सगळ्यात मोठा डिफरन्स काय माहितीये का? माणसाच्या सक्सेसच्या डेफिनेशनच्या अनेक डायमेन्शन्स आहेत. माझ्याकडे घर झालं पाहिजे, मला करिअर झालं पाहिजे, मला जॉब मिळाला पाहिजे, मला हुद्दा मिळाला पाहिजे, मला कार मिळाली पाहिजे, माझ्याकडे फॅन्सी कपडे आले पाहिजेत, ही आपल्या सक्सेसची डेफिनेशन आहे. ज्याचा बेसिक मुद्दा आपण विसरतो की आपण सर्व्हाइव्ह झालो तर हे सगळं मिळणार आहे. सर सलामत तो पगडी 50 अशी म्हणती आपल्यामुळे. वाघाच्या बिचाराच्या दृष्टीने सक्सेस काय आहे? त्याला सर्व्हाइव्ह होणं हेच त्याचा सक्सेस आहे. त्याला काही बाकी नको आहे आपल्याकडनं, त्याला काही आपल्याकडे मर्सिडीज घ्यायची नाही आहे किंवा त्याला रिसॉर्टमध्ये एसी रूम नको आहे, त्याला फक्त त्याच्या सर्व्हायवलसाठी स्पेस पाहिजे आहे, ती त्याच्या सक्सेसची डेफिनेशन आहे. आणि तेवढ्या डेफिनेशन जर आपण देऊ शकत नसू तर आपण काय कमावलं? आणि गंमत बघायची असेल तर मग आपण काय केलंय तर कम्पेरिज करायची आहे तर आपल्या कॉन्क्रीट जंगलात काय झालं बघा. आता हे जे फोटोग्राफ मी इथले दाखवतोय त्याच्यावर ना तुम्हाला डॅमेज कळेल. हा फोटोग्राफ माझ्या बिल्डिंगच्या मागे हे जंगल आवलंय फॉरेस्ट ऑडिट आणि याचा फोटो याला याला या फोटोला एका 2-3 ठिकाणी फोटोग्राफी कॉम्पिटिशन मध्ये प्राइज किंवा ऍडमायरेशन मिळालेलं आहे, लाईक्स मिळालेत भरपूर या फोटोला. मी जेव्हा हा फोटो बघतो ना तेव्हा मी एकच स्वतःला, मी हा फोटो का स्वतःला प्रिझर्व्ह करतो तर फोटोग्राफ म्हणून हा किती चांगला असेल पण माणूस म्हणून आपण किती नालायक आहोत याचं हे रिप्रेझेंटेशन आहे हा फोटो. म्हणजे जे जंगल लवल झाडामध्ये छानपैकी किडे खात किंवा याच्यावर बसायला पाहिजे त्याला बिचाराला एका ड्रेनेजच्या पाईपचा आश्रय घ्यावा लागला आणि त्याच्यात घर करायला लागलं कारण त्याचे झाडंही कापून त्याला झाडं त्याला पाहिजे असलेल्या हॅबिटॅटच आपण शहरांमध्ये ठेवत नाही आहे. त्यानंतर आपण गाड्या घेतो, आपण सगळीकडे फास्ट गाड्या चालवतो. हे बघा डावीकडचा फोटो आहे, पूर्ण ग्रे कॉन्क्रीटच्या बॅकग्राऊंडवर एक हिरवा पोपट आहे आणि त्याला तारेवर बसावं लागतंय कारण झाडं आपण शिल्लक ठेवले नाही. आणि उजवीकडचा फोटो आहे सिवेट कॅट, वन ऑफ द मोस्ट रेअर ॲनिमल, जो मला स्वतःला जंगलात आजपर्यंत दिसला नाही आणि तो जेव्हा दिसला तेव्हा तो कशा फॉर्म मध्ये कुठल्या त्यांनी भरधाव गाडीने रात्री त्याला उडवलेला आहे. सो दिस इज व्हॉट वी आर डुईंग, दिस इज व्हॉट वी, म्हणजे हे जर सगळं ताडोबात घडलं असतं तर विचार करा ताडोबाची स्टोरी काही वेगळी राहिली नसती.
आजही वाघ मरतायत का? आजही वाघ मरतात आहे. 2023 वॉज वन ऑफ द वर्स्ट इयर फॉर टायगर्स. याचं कारण 2023 मध्ये जवळपास 200 वर वाघ गेलेत. आणि इमॅजिन करा, मी तुम्हाला मगाशी अनॉलॉजी सांगितली, 150 कोटी भारताची पॉप्युलेशन, 3750 भारताचे वाघ, म्हणजे एक वाघ रिप्रेझेंट करतो जवळपास 40 लाख, 4 लाख लोकांना, 4 लाख ह्युमन्सना. 200 वाघ मेले याचा अर्थ 8 कोटी लोक मेलेत. 8 कोटी माणसं मेलेत एका वर्षात आपले. करोनानी सुद्धा 50 लाखावर माणसं मेलेले नाहीत आपले 3 वर्षामध्ये. इमॅजिन करा, एका वर्षात जर 8 कोटी ह्युमन्स मेले असते तर किती बोंबाबोंब झाली असती. एखाद्याला मूर्खपणाची तुलना वाटेल, पण दॅट्स अ फॅक्ट. तुम्ही एखाद्याला मूर्ख म्हणून त्याला मूर्ख ठरवता येत नाही. अॅनॉलॉजी जर तुम्ही वापरली तर 3750 वाघ वर्सेस 150 कोटी असं एक वॉर चालू आहे. आणि त्या वॉरमध्ये जेवढे माणसं त्या वाघांच्या बाजूनी उभे राहतील तेवढाच त्या वाघांना स्कोप आहे. कारण 3750 वर त्यांचा आकडा जायचा असेल तर त्यांना जागा लागेल. ती जागा 150 कोटी लोकांशी लढून त्यांना मिळवायची आहे किंवा प्रेमाने मिळवायची आहे. त्यांची तयारी आहे प्रेमाने राहायची, आपली तयारी आहे का त्यासाठी? ह्या सगळ्या गोष्टी, आता ही जी स्क्रीन आहे, हे सगळे वेगवेगळे ड्राईव्ह आपण करतो. मी म्हंटल जसं की आता एव्हरी डे आपल्याला करण्यासारख्या पुष्कळ गोष्टी आहेत, आणि ते करताना बारामतीत किंवा पुण्यात राहून म्हणून चालणार नाही फक्त की वाघ वाचवा. ते करताना ताडोबा भोवती जाऊन तिथल्या लोकांना वाघ वाचवायला जे ऍक्च्युअल मदत करतात त्या लोकांचे हात आणि माइंड बळकट करणं, माइंड बळकट करणं, यस, तुम्ही जे करताय ते योग्य करताय, आम्ही तुमच्या सोबत पुण्यात आहोत, हे करणं जास्ती महत्वाचं आहे. आणि हे ताडोबाच्या बफरमध्ये घडलं, म्हणून आज ताडोबाच्या बफरमध्ये वाघांची संख्या वाढते आहे. मरतात आहे ही पण फॅक्ट आहे, त्याच्यावर पण म्हणजे अजून चॅप्टर, अभी तो म्हणजे अभी तो पिक्चर बाकी आहे म्हणतो आपण तसं आहे. आत्ताशी वाघ वाढतायत आणि कुठेतरी मृत्यू दरापेक्षा जन्मदर फास्ट आहे, पण ही घटना बदलायला वेळ लागणार नाहीये. लक्षात घ्या, ही घटना बदलायची नसेल तर जेवढ्या फास्ट वाघ वाढतात आहे तेवढ्या फास्ट तुम्ही जंगल नाही वाढू शकत, पण जंगलाभोवती वाढणाऱ्या राहणाऱ्या लोकांना वाघांसोबत राहायला शिकवू शकता. आय थिंक ते केलं तरच वाघांचं भवितव्य आहे, इज व्हॉट आय फील. लुक ॲट ऑल दीज ब्युटिफुल थिंग्स. या दोन पिल्लांना 2 वर्षात इथनं पुढे ही आईच हाकलून देणार आहे, कारण त्यांच्या निसर्गाचा नियम आहे तो. म्हणजे आत्ता हे तिघ मिळून जेवढी जागा शेअर करतात आहे त्याच्या 3 पट जागा त्यांना लागणार आहे. त्या 3 पट जागेमधली 1 जागा त्यांच्या हक्काची आत्ता आहे. उरलेल्या 2 पट जागेवर ताडोबा बफर सारख्या लाखो लोकांची मालकी आहे, आणि त्या लोकांनी जर या पिल्लांना ऍडजस्ट केलं, अकोमोडेट केलं, शेजारी मानलं, आपलं मानलं, तरच वाघांचं भविष्य सुखरूप आहे. आणि ते करायला फक्त ताडोबाच्या भोवतालच्या लोकांची जबाबदारी आहे असं म्हणून चालणार नाही. हे प्रेझेंटेशन करणाऱ्या, हे प्रेझेंटेशन ऐकणाऱ्या आणि हे प्रेझेंटेशन शेअर करणाऱ्या आणि याच्यात कुठेही संबंध नसणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. हे जर आपण जाणून घेतलं आणि हे जर प्रत्येकाने शेअर केलं, आय थिंक देन सक्सेस स्टोरीज बघायला मिळतील, फेल्युअर नाही. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.